ओम नमो नारायणा। मित्रांनो, 6 सप्टेंबर 2021 सोमवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या। तंत्रमंत्र शास्त्रात या सोमवती अमावस्येचं खूप मोठं महात्म्य सांगितलेलं आहे, कारण या दिवशी केलेले कोणतेही टोटके, कोणतेही उपाय हे अत्यंत शीघ्र गतीने फलदायक ठरतात, म्हणजेच त्यांचं फळ आपणास तात्काळ मिळतं। मित्रांनो, आज आपण आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणारा एक अत्यंत प्रभावशाली असा टोटका पाहणार आहोत। तुमच्या मनात कोणतीही इच्छा असू द्या, जी अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे, ती इच्छा, ती मनोकामना पूर्ण करण्यासाठी आज आपण तुमच्या घराच्या जवळपास जर एखादं पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाचं पान आपल्या घरी नक्की घेऊन या। मित्रांनो, हा उपाय अगदी विधीपूर्वक नियमानुसार तंत्रमंत्र शास्त्रात जसा सांगितला आहे अगदी तसाच कसा करावा हे आपण जाणून घेणार आहोत। मात्र त्यापूर्वी छोटीशी विनंती करतो की ओनली मराठी या आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। मित्रांनो, सोमवती अमावस्या आहे आणि अशा या सोमवती अमावस्येस अनेक शुभ संयोग निर्माण झालेले आहेत। खरं तर हा श्रावण महिन्यातील अंतिम दिवस, आणि म्हणूनच आज आपण महादेवांची पूजा तर कराच, मात्र हा छोटासा टोटका केल्याने आपल्या मनातील इच्छांची पूर्तता नक्की होईल। यासाठी आपण आपल्या घराच्या जवळपास असणाऱ्या पिंपळाच्या वृक्षाजवळ जा आणि या पिंपळाच्या झाडाखाली जी काही पिंपळाची पानं पडलेली असतील त्यातील एक चांगलं असणारं, जे फाटलेलं नाहीये, असं एक पिंपळाचं पान आपल्या घरी घेऊन या। आणि जर पिंपळाच्या झाडाखाली पानं पडलेली नसतील तर पिंपळाच्या झाडावरचं, फांदीवरचं पान सुद्धा आपण पिंपळाच्या वृक्षाची क्षमा याचना करून ते पान तोडू शकता। असं हे पान आपल्या घरी आणल्यानंतर जर घरामध्ये गंगाजल असेल तर त्या गंगाजलाने ते व्यवस्थित धुवून घ्या। गंगाजल नसेल तर अगदी साध्या पाण्याने धुवून काढलं तरीही चालेल, ते धुवून घ्या, स्वच्छ कपड्याने ते पुसा। आणि त्यानंतर एका वाटीमध्ये आपण कुंकू घ्यायचं आहे, त्या कुंकुमामध्ये थोडंसं तेल किंवा तूप टाका, त्याचा चांगला घोळ बनवा। आणि आपल्याकडे जी काडी असते, अगदी कोणतीही काडी, तुम्ही अगरबत्तीची काडी घेऊ शकता किंवा जी माचीस आहे ज्याला आपण आगपेटी म्हणतो त्यातील काडीसुद्धा वापरू शकता। तर अशा काडीने आपली जी इच्छा आहे, आपली जी मनोकामना आहे, ती आपण या पिंपळाच्या पानावरती लिहायची आहे, अगदी संक्षिप्त स्वरूपात थोडक्यात लिहायची आहे। मित्रांनो, आपण एकावेळी एकच इच्छा एका पानावरती लिहू शकता। जर आपल्या एकापेक्षा अधिक इच्छा असतील तर आपण एकापेक्षा जास्त पिंपळाची पानं या सोमवती अमावस्येस घरी आणू शकता। मित्रांनो, ही इच्छा लिहिताना आपण शक्यतो आपल्या देवघरासमोर बसा, किंवा जर देवघर नसेल तर आपल्या ईशान्य कोपऱ्यात, ईशान्य म्हणजे कोणती, तर उत्तर आणि पूर्व यांच्या मधली जी दिशा आहे त्या ईशान्य कोपऱ्यात साफसफाई करून बसा। देवतेचं स्मरण करा, आपल्या कुलदेवतेला, आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करा, आपल्या गुरूंचं स्मरण करा, आणि आपली इच्छा आपण त्या ठिकाणी लिहायची आहे। मित्रांनो, ही इच्छा लिहिल्यानंतर एक छोटीशी गोष्ट आपण याच्यामध्ये अजून ॲड करू शकता की ही इच्छा लिहिताना एक कणकेचा गोळा, म्हणजे एक तुपा, जी आपण कणिक मळतो, पीठ जे मळतो, तर अशा कणकेचा एक दिवा आपण तयार करा। आणि त्या दिव्यामध्ये तूप असेल किंवा तेल असेल, दोन्हीही चालतं, तर हा दिवा आपण इच्छा लिहिण्यापूर्वी त्या ठिकाणी प्रज्वलित करा आणि मग ही इच्छा आपण लिहायची आहे। मित्रांनो, त्यानंतर हे पान आपण पिंपळाजवळ घेऊन जायचं आहे, ज्या झाडाचं आपण हे पान तोडलं होतं त्या पिंपळाच्या झाडाजवळ जा। मित्रांनो, पिंपळाच्या झाडामध्ये अनेक देवी देवता वास करत असतात। प्रत्यक्ष भगवान श्रीहरी श्री विष्णू, की जे या जगाचे पालनहार आहेत, त्यांचा वास पिंपळाच्या वृक्षात मानण्यात आलेला आहे। तर अशा या पिंपळाच्या वृक्षाजवळ जाऊन जवळपास एखादा दगड पहा, एक मोठा दगड वजनाने, तर असा एक दगड त्या पिंपळाच्या वृक्षाजवळ ठेवा। आणि या दगडाखालीच आपण जे पान ज्यावरती आपली इच्छा लिहिलेली आहे ते पान ठेवायचं आहे आणि त्यावरती तो दगड ठेवायचा आहे। मित्रांनो, त्यानंतर एक दिवा आपल्याला या ठिकाणी आवश्यक असणार आहे, तुम्ही मातीचाही घेऊ शकता किंवा कणकेचा, म्हणजे पिठाचा घेतला तरीही चालेल, असा एक दिवा त्या ठिकाणी आपण प्रज्वलित करायचा आहे। आणि आपली जी इच्छा आहे, मनोकामना आहे, ती बोलून दाखवायची आहे। मित्रांनो, हे करायला विसरू नका, आपली इच्छा आपण बोलून दाखवा। आणि बोलून दाखवल्यानंतर मनोभावे हात जोडा आणि घरी परत या। घरी परत येताना पाठीमागे काही आवाज वगैरे येऊ शकतात, कोणी तुम्हाला बोलावतंय, खुणावतंय, असं होऊ शकतं। कोणत्याही परिस्थितीत पाठीमागे वळून न पाहता आपण घरी यायचं आहे, हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आहेत, देवघरासमोर बसून किंवा ईशान्य दिशेकडे तोंड करून आपण आपल्या कुलदेवतेचं, इष्टदेवतेचं, ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवतेचं नामस्मरण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आपली इच्छा पूर्ण करण्याची। मित्रांनो, हा उपाय सोमवती अमावस्येच्या सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत, म्हणजे सूर्य मावळेपर्यंत आपण करू शकता। रात्री मात्र कृपया हा उपाय आपण करू नये। धन्यवाद। ओम नमो नारायणा।